श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सार्वजनिक नळावर पाणी भरताना झालेल्या भांडणावरून ज्योती आणि वैशाली गरुड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ज्योती गरुड आणि वैशाली गरुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. आमच्या नळाच्या पिण्याच्या नळाच्या पाण्यावर भांडण झाले होते. कोणत्या गावात? हरेगाव येथे. तिथे नाही का कार्यकर्ता जो राजू आव्हाड नाही का रिप्रेझेंट पार्टीचा, त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दमदाटी देऊन आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. भांडणं घरात नव्हतं झाले, बाहेरच झाले, पण तो बोलला का घरात येऊन बाईची साडी फेडे. आमच्या गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी. पोलिसांनी पैसे खाऊन आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. याची कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे राजू आव्हाड याची दुसरी केस आहे हरेगाव येथे. 50,000 रुपये द्या म्हणतो आम्ही केस मागं घेऊ.